माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांनी वाजवली तुतारी. वाटार स्टेशन नागरिकांनी केला जल्लोष. महाराष्ट्रात अटीतटीचा मतदारसंघ म्हणून माढा मतदारसंघाकडे पाहिले गेले होते. याच मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार होते, तर महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार होते. यामध्ये राष्ट्रीय शरदचंद्रजी पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील 1 लाखाच्या वर मताधिक्य मिळवून निवडून आले. त्यातच वाटार स्टेशन येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक जल्लोष करताना दिसून येत आहेत. महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे आमदार शरद पवार साहेब मागे पडो, हम तुम्हारे साथ है. उद्धव साहेब मागे पडो, हम तुम्हारे साथ है. सरोज गांधी मागे पडो, हम तुम्हारे साथ है. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे माढा, आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय कलगीतुरा दिसून आला. यामध्ये पक्षीय तिकीट कोणत्या प्रकारे जातं हेही औत्सुक्याचं ठरलं होतं, आणि मोठ्या प्रमाणात या तिकिटासंदर्भात वाटाघाटी झाल्या. आपल्या बरोबर काही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, काय मत व्यक्त करतायत? धैर्यशील मोहिते पाटील यांनी 1 लाखाचं लीड घेतले आणि या माढा मतदारसंघात आपली तुतारी वाजवण्यात सफल झालेत. काय मत व्यक्त करायला, कशा पद्धतीने धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले, 1 लाखाचं लीड त्यांनी घेतलं, काय सांगाल थोडक्यात याबाबत? पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव साहेब ठाकरे गट, या सर्वांनी, सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, त्यामुळे धैर्यशील पाटलांचा विजय झालेला आहे. या अगोदर या मतदारसंघामध्ये जे पूर्वीचे खासदार होते त्या खासदारांनी काही काम न करता संपूर्ण तालुक्यामध्ये आणि माढा मतदारसंघामध्ये फक्त दहशतीचं राजकारण चालू ठेवलं होतं. त्या राजकारणाला पूर्णपणे गाडण्याचं काम शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेलं आहे. हा विजय संपूर्णपणे महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आहे. सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा, हा जनतेने लढा जिंकलेला आहे. आणि उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेस या सर्वांचं यश या संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. तसं पाहिलं तर गेल्या पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघात 2019 साली भाजपचा उमेदवार निवडून आला, धैर्यशील मोहिते पाटील त्या रेसमध्ये होते. काय सांगाल थोडक्यात याबाबत, की यांनी सांगितलं धनशक्ती विरुद्ध बलशक्ती अशी लढत झाली, काय सांगाल थोडक्यात याबाबत? बरोबर आहे. एकंदरीत पाहता ही आत्ताची लोकसभेची निवडणूक ही पवार साहेबांच्या आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अवतीभोवती फिरत होती, असंच म्हणायला काय हरकत नाही. आणि शेतकऱ्याचा प्रचंड असा रोष, कांद्याचा प्रश्न होता, उत्तर कोरेगावमधील इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा विषय असेल, पाणी प्रश्न असेल आणि वाढती बेरोजगारी, आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे जे बाहेर गेले, त्या उद्योगधंदे बाहेर जाण्याचा हा फार मोठा परिणाम तरुणांच्या मनावर झाला. आणि सर्व जनतेनेच हे निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि शेतकऱ्यांचे ह्याच्यामध्ये खूप मोठे हाल झाले. आणि शेतकरी हे इलेक्शन महत्वाची केंद्रबिंदू, शेतकरीच हा इलेक्शनचा मेन केंद्रबिंदू होता आणि त्या अनुषंगाने इलेक्शन हातात घेतलं गेलं. आणि हा विजय हा शेतकऱ्यांचाच ह्याचा आहे असं मी समजतो. आणि ह्याच्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील येणाऱ्या इलेक्शन, येणाऱ्या ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही त्यांनी आश्वासनं दिलेली ते पूर्ण करतील, त्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. तसं पाहिलं तरी या मतदारसंघात घोडेबाजार मोठ्या प्रमाणात झाला, काही ठिकाणी तुरळक अशा गोष्टी झाल्या अनामारीच्या, आणि त्याबद्दल जेलही काही कार्यकर्त्यांना भोगावी लागली, याबाबत काय सांगाल थोडक्यात याबाबत? घोडेबाजार झाला हे तर तुम्ही आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये, वाटर पोलीस स्टेशनमध्येच त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि गुन्हे कशाप्रकारे दाखल केले, ते कायद्याला धरून होते किंवा नाही, याचा आपण अभ्यास करणं गरजेचं. जनता सगळे ओळखते किंवा काय चाललंय काय नाही, असोच नाही जनता. त्यामुळं घोडेबाजार हा झाला, हा नक्कीच झालेला आहे, वाटरमध्ये झालेला आहे, सगळीकडे झालेला आहे, तरी सुद्धा जनतेने तो नाकारला आणि एक चांगल्या माणसाला संधी या ठिकाणी दिलेल्याचं माझ्या मनामध्ये समाधान आहे. या ठिकाणी आपल्या काही अदृश्य शक्तीने सुद्धा या ठिकाणी धैर्यशील भैया साहेबांना मदत केली आणि या गावामध्ये
पाणी प्रश्न असेल, इतर विकास कामे असतील, ही प्रचंड प्रमाणामध्ये झाली असल्यामुळे वाठारकऱ्यांनी सुद्धा त्याला उदंड असा प्रतिसाद दिला आणि हे या मतदारांचे ऋण धैर्यशील भैया साहेबांच्या माध्यमातून आपली सगळे शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि आमचा शरद पवार राष्ट्रवादी गट असेल किंवा आमचा राजगट असेल या नेतेमंडळींच्या माध्यमातून आम्ही निश्चितच या गावच्या आणि या उत्तर कोरेगावच्या अनेक विविध प्रश्नांना वाचा फोडण्याच्या ठिकाणी काम करू. तसं पाहिलं तर उत्तर कोरेगावचा भाग पाणी प्रश्नावरती कायमच निवडणुका काढल्या जातात, काय सांगाल थोडक्यात? आता या निवडणुकीनंतर पाणी प्रश्न सुटेल का, काय वाटतं तुम्हाला? स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा भागाचा पाणी प्रश्न आहे आणि या भागाचा पाणी प्रश्न बऱ्यापैकी गेल्या वेळेला सुटलेला होता. परंतु वाठारच्या पूर्व भागामध्ये कोरेगाव तालुक्याचे जे उत्तर भाग आहे त्यातल्या पूर्व भागाला अजून पाण्यापासून वंचित आहे आणि याच मुद्द्यावर खरं हे इलेक्शन झालेलं आहे. शेतकऱ्यांचा खोऱ्याचा दांडा वाकला तसा शेतकरी वाकला, पण त्यांनी सांगितलं होतं की सर्वांनी खोऱ्याला दांडा टाका पाणी येईल म्हणून सांगितलं होतं, पण हे खासदारांनी ते त्यांचा प्रश्न हा पूर्ण करू शकले नाही, पाणी मिळालेलं नाही. आता पाणी मिळण्याची आशा सर्व लोकांना, तर सर्वसामान्य जनतेला पाणी मिळण्याची आशा आहे, शेतकऱ्यांना आशा आहे. आणि इथल्या भागातला जो MIDC चा प्रश्न होता तो MIDC चा प्रश्न जो राजेघाटाने इथे MIDC आणण्याचा प्रयत्न केला होता ती MIDC खाली त्यांनी मान खटावला तिकडे घेऊन गेले, त्यामुळे इथला युवक आणि इथला शेतकरी हा पूर्णपणे ह्या हातात त्यांनी निवडणूक घेतली होती आणि त्यांनी त्याला त्याचे प्रत्यय दाखवून दिला आणि ही निवडणूक जिंकून दाखवलेली आहे. आपल्याबरोबर या उत्तर कोरेगाव तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी होते, धैर्यशील मोहिते पाटील या मोठ्या प्रमाणात मताधिक्याने निवडून आले आणि त्यांनी जल्लोष केला. इथं फटाकडे वाजून त्यांनी जल्लोष केला, वाटरसारख्या मोठ्या या बाजारपेठेच्या ठिकाणी त्यांनी जल्लोष केला आणि त्याच पद्धतीने या उत्तर कोरेगाव तालुक्यातून तुतारीला मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्यात आलं. कॅमेरामन आशिष सह मुकुंद राजकाकडे.